की जो कोणी विरोधी बोलेल त्याला आयटी लावायची, जो कोणी विरोधी बोलेल त्याला ईडी पाठीमागे लावायची, देशाची मन जोडण्याचं काम केलं, हे कुठेतरी भारतीय जनता पक्षाला आता भीती वाटू लागलेली आहे. हे घाबरणार नाही, घाबरणारं व्यक्तिमत्व त्यांचं नाही. इंदिराजी घाबरत नव्हत्या, राहुलजी घाबरणार नाही. इंदिराजी पंतप्रधान झाल्या होत्या, राहुलजी पंतप्रधान झालेले दिसतील. बाळासाहेब थोरात आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय पहिली प्रतिक्रिया राहील की राहुल गांधी यांचं खासदारकी रद्द करण्यात आली? नाही, साधी प्रतिक्रिया आहे की भारतीय जनता पक्ष राहुलजींना घाबरतोय. आपण पाहत आहोत की पहिल्यापासून असा प्रयत्न राहिला की जो कोणी विरोधी बोलेल त्याला आयटी लावायची, जो कोणी विरोधी बोलेल त्याला ईडी पाठीमागे लावायची. आता त्यांनी तर आवाज असा बंद करण्याकरता त्यांचं सदस्यत्व घालावं ते निघाले. हे जे चित्र आहे, हे भारतीय जनता पक्ष पूर्णपणे राहुलजींचं जी लोकप्रियता वाढते, भारत जोडो यात्रेनंतर 3,560 किलोमीटर एवढा प्रवास पायी केला, देशाला एक केलं त्यांनी, देशाची मन जोडण्याचं काम केलं, हे कुठेतरी भारतीय जनता पक्षाला आता भीती वाटू लागलेली आहे. त्यांचं जे पार्लमेंटमधलं भाषण होतं ते अदानी आणि मोदींच्या संदर्भातलं, त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं दिसत नाही. किंवा परदेशात गेल्यानंतर त्यांच्यावर जे आरोप इथे केले पार्लमेंटमध्ये, त्याचं उत्तर देण्याची संधी राहुलजी दिली नाही. माईक ऑफ केले त्यावेळेस तुम्ही, पार्लमेंट बंद केलं गोंधळ घालून. याचा अर्थ असा की त्यांना राहुलजींची भीती आता वाटते आहे. राहुलजी हे घाबरणार नाही, घाबरणारं व्यक्तिमत्व त्यांचं नाही. इंदिराजी घाबरत नव्हत्या, राहुलजी घाबरणार नाही. इंदिराजी पंतप्रधान झाल्या होत्या, राहुलजी पंतप्रधान झालेले दिसतील. एक आपण जर पाहिले, सुरुवात भाजपने अशी केली होती की राहुल गांधींची टिंगल करण्यापासून सुरुवात जी झाली होती, आता कुठेतरी राहुल गांधींची भीती वाटण्या इतपत हा बदल जाणवतो नाही. त्यांचा तो स्ट्रॅटेजीचा राजकारणाचा भाग होता, एखाद्या व्यक्तिमत्वाला हे करणं. त्या पद्धतीने राहुलजींकरता त्यांनी खूप मोठा प्रयत्नानं शेकडो कोटी रुपयाच्या खर्चानं निर्णय सोशल मीडिया फिरवून तसं वातावरण निर्माण केलं. परंतु राहुलजींचं खरं व्यक्तिमत्व आता उभारून आलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे, देशाला दिसत आहे, जनतेला दिसतं आहे, आणि त्यामधून प्रचंड लोकप्रियता त्यांची वाढत असताना दिसते आहे. आज महाविकास आघाडीची बैठक होते सगळ्या पार्श्वभूमीवर. नाही, आहेच आता ह्या पार्श्वभूमीवर आहे, काही इतरही विषय आहेत आमच्या सभा देश राज्यामध्ये होणार आहेत, त्यांच्या तयारीचे विषय आहेत. आम्ही एकत्र पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी करू. जनतेपर्यंत नेणार हा सगळा विषय, शेवटी जनतेचं चळवळ उभी करावं लागणार आहे. जनतेपर्यंत नाही, जनतेला बरोबर घेऊन ही चळवळ उभी करावी लागेल, नाही तर मिळालेलं स्वातंत्र्य गमावण्याची वेळ आता जनतेवर आलेली आहे. नक्कीच हा सर्व मुद्दा जो आहे तो जनतेपर्यंत घेऊन जनतेची चळवळ उभी करावी लागेल असं बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं आहे. विराजनेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप. Thank you.